जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी जगभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असतात. त्याअंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयातर्फे महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील अनेक महिलांनी घेतला. जागतिक महिला दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून महिला दिन साजरा करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये स्त्रियांच्या आरोग्य विषयक विविध समस्यांचे समाधान करण्यात आले. त्वचा, कुष्ठरोग, मधुमेह आदींच्या वैद्यकीय तपासण्या या निमित्त करण्यात आल्या. या शिबिराला आरोग्य सभापती डॉ अरुणकुमार भगत, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ बसवेश्वर लोहारे, सहसंचालक डॉ सचिन जाधव, स्त्रीरोगतज्ञ डॉ अभय शेट्टे, पॅथॉलॉजिस्ट डॉ उज्ज्वला महेश्वरी, त्वचारोगतज्ञ डॉ कुलकर्णी, डॉ अनिकेत, एमजीएम हॉस्पिटलच्या डॉ श्रीमती रमा, आरोग्य सेवक अलंकार थवई यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ अरुणकुमार भगत यांनी महिलांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती देत त्यांना महिला दिनांच्या शुभेच्छा दिल्या. महिलांचा प्रॉब्लेम एक असतो की कुटुंबाकडे लक्ष देत असताना आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि मग काही आजार सरांनी सांगितलं की लकवा, हायपरटेन्शन या कॅन्सर या कधी तिथे कुठं कधीतरी कुठला दुसरा आजार होतो आणि ऍडमिट होतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की काहीतरी आपल्याला कॅन्सर सारखी आजार झालेला आहे. त्याच्यानंतर जी ट्रीटमेंट असते ती खूप महागडी तरी असते किंवा त्याच्यात वाचण्याची शक्यता कमी असते, पण हे जे आता पॅप स्मेअर जर गेलं तर पुढे कॅन्सर होणार असेल तर आताच कळलं आपल्याला कळतं आणि त्याची आताच जर आपण काळजी घेतली तर पुढचं आयुष्य आपलं सुखकारक आणि नॉर्मली जेवढा जगतो तेवढा जगता येतं. या आरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील असंख्य महिलांनी घेतला.